या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेमिया। अनेक दिवसांपासून गप्प असलेले अण्णा हजारे हे मणिपूर घटनेवर बोलले असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय। अण्णा हजारे या निमित्ताने सक्रिय आहेत हे दिसले हे बरं झालं। अण्णा काहीतरी बोलतील, गेल्या वर्षभरापासून आम्ही मागणी करीत होतो आणि अण्णांनी थेट मणिपूर प्रकरणात हात घातला। खरं म्हणजे अशा प्रकारच्या घटना देशामध्ये खूप घडत आहेत। जंतर मंतरवर घडलेल्या महिला कुस्तीपटूंच्या संदर्भातही अण्णांची जी ओळख आहे हे भ्रष्टाचार विरोधी लढ्याचे नेते म्हणून अण्णा हजारे हे देशाला माहीत आहेत। महाराष्ट्रात भ्रष्टाचाराचे आरोप पुराव्यासह भारतीय जनता पक्षाने केले ते सगळे लोक शपथ घेऊन मंत्रिमंडळात सामील झालेले आहेत। अण्णा हजारे यांनी यावर आवाज उठवला पाहिजे असे यावेळी संजय राऊत यांनी म्हटलंय। तसेच अजित पवार, हसन मुश्रीफ किंवा जे बेईमानी करून सत्तेवर बसलेले आहेत त्यांच्यावर अण्णा हजारे यांनी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत। अण्णा हजारे यांनी त्या विषयावरती आपली भूमिका व्यक्त करून एका आंदोलनाची घोषणा केली पाहिजे। आम्ही सगळे त्यांच्या बरोबर आहोत। मणिपूर या विषयावर अख्खा देशच जागा झालाय। मणिपूरच रस्त्यावर आहे। आम्ही वाट बघत होतो की अण्णा कधी बोलणार। महाराष्ट्रात जो भ्रष्टाचार झालाय ते सगळे ओवाळून टाकलेले भ्रष्टाचारी या सरकारमध्ये आहेत आणि प्रधानमंत्री त्यांचा दिल्लीमध्ये सत्कार करीत आहेत। अण्णांची ओळख आहे, ज्यांची प्रतिमा आहे। मी स्वतः काही प्रकरणे काढलीत। दादा भुसे यांचा 178 कोटींचा घोटाळा, राहुल कुल यांचा 500 कोटींचा घोटाळा, अब्दुल सत्तार, राधाकृष्ण विखे पाटील हे अण्णांच्या समोर आसपासच घडतायत। माझ्या अण्णांना हात जोडून विनंती आहे की हा देश वाचवायचाय। तुम्ही देश वाचवायची भूमिका घेतली आहे तर आज खरी आंदोलनाची गरज असल्याचं संजय राऊत यांनी यावेळी म्हटलंय। हो, पण ही अण्णा हजारे या निमित्तानं सक्रिय आहेत हे दिसलंय बरं झालं। खरं म्हणजे आम्ही अण्णा काहीतरी बोलतील, गेले काही वर्षापासून आम्ही मागणी करतो अण्णा काहीतरी बोला आणि अण्णांनी थेट मणिपूरलाच हात घातला। खरं म्हणजे अशा प्रकारच्या घटना देशामध्ये खूप घडत आहेत। जंतर मंतरवर घडलं, महिला कुस्तीपटूंच्या संदर्भात मणिपूरला अशा घटना घडल्या, पण अण्णांची ओळख जी आहे, अण्णा हजारे हे देशाला माहीत झाले ते भ्रष्टाचार विरोधी लढ्याचे नेते म्हणून, बरोबर। आज महाराष्ट्रात काय चाललंय? महाराष्ट्रामध्ये ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप पुराव्यासह ज्या भारतीय जनता पक्षाने केले ते सगळे लोक शपथ घेऊन भाजपच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री झालेले आहेत। अण्णा हजारे यांनी ह्यांच्यावरती आवाज उठवायला पाहिजे। अजितदादा पवार असतील, हसन मुश्रीफ असतील किंवा शिवसेनेतून बेईमानी करून गेलेले जे आता मंत्री झाले आहेत ते असतील, या सगळ्यांवरती भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत, हजारो शेकडो कोटी रुपये। अण्णा हजारेंनी या विषयावरती आपली भूमिका व्यक्त करून एका आंदोलनाची घोषणा केली पाहिजे। आम्ही सगळे त्यांच्या बरोबर आहोत। मला माहित नाही, मणिपूर या विषयावर अख्खा देशच जागा झालेला आहे। अण्णा बोलतात ठीक आहे, मणिपूर या विषयावरती देशच रस्त्यावर आहे। खरं म्हणजे इतर अनेक विषय असे या दिल्लीत मधल्या काळात घडले, महिला कुस्तीपटूंच्या बाबतीत तिथे तर थेट भारतीय जनता पक्षाचा संबंध होता। आम्ही वाट बघत होतो अण्णा त्याच्यावर बोलतो, तो अण्णा काही भूमिका घेतो। महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठं भ्रष्टाचाराचं जे कारस्थान जे झालेलं आहे आता, की सगळ्या वळून टाकलेले भ्रष्टाचारी या सरकारमध्ये सामील झालेले आहेत आणि त्याचा मुख्यमंत्री सत्कार, आपलं प्रधानमंत्री सत्कार करतायत त्यांचा दिल्लीमध्ये, महाराष्ट्रात। अण्णा हजारे यांनी, मला असं वाटतं, जी अण्णांची ओळख आहे, जी अण्णांची प्रतिभा आहे, जी प्रतिमा आहे ती याची आहे। मी स्वतः काही प्रकरणं काढली, दादा भुसे यांचा 178 कोटीचा घोटाळा, राहुल कुल यांचा 500 कोटीचं मनी लॉन्ड्रिंग, अब्दुल सत्तार, राधाकृष्ण विखे पाटील हे अण्णांच्या डोळ्यासमोर आसपास घडत आहे। माझी अण्णांना हात जोडून विनंती आहे की अण्णा हा देश वाचवायचा आहे, तुम्ही नेहमी देशाच्या देश वाचवण्याच्या भूमिका घेतलेला हा, तुम्ही रामलीला मैदान असेल, जंतरमंतर असेल, तुम्ही आंदोलन करून देशाला जागा केलं होतं,
आज खरी आंदोलनाची गरज आहे. अण्णा हजारे यांनी आंदोलन केलं त्या काळामध्ये, म्हणून आज भारतीय जनता पक्ष सत्तेवरला आणि काँग्रेस सत्तेवरून गेली. आज त्याच भारतीय जनता पक्षाच्या भ्रष्टाचाराविरुद्ध अण्णांनी रणशिंग फुंकण्याची गरज आहे. नेते म्हणाले महत्वाचे, मला त्यांच्याविषयी त्यांना आता अडचणीत आणायचं नाही, पण मी आज त्या सामन्यात लिहिलेलं आहे. कारण देवेंद्र फडणवीस यांनी चक्की पिसिंग चा नारा दिला होता, आणि त्या चक्की पिसिंगच्या नाऱ्यामुळे हे सगळे भ्रष्टाचारी चक्की पिसिंग त्यांच्या पक्षात गेले आणि शुद्ध झाले. ते मला भेटले मधल्या काही काळामध्ये आणि ते म्हणाले, आता काय करणार आम्ही, नाही तर आमच्यावर चक्की पिसण्याची वेळ आली असते. खुलासा करायला काय हरकत नाही मला, पण आता कशाला ते विचारले तिथे आहेत. चक्की पिसिंग पासून वाचवण्या स्वतःच जीव वाचवायला तिकडे गेले आहेत. योग्य वेळी बोलू, तुम्हाला त्याचा खुलासा होईल आपोआप. समान नागरी कायदा जर सरकार आणताय तो सगळ्या बाबतीत आणायला हवा. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, त्यांनी शिंदे गटाच्या मंत्र्यांना किंवा आमदारांना निधी दिला कोट्यवधीचा. देवेंद्र फडणवीस त्यांच्या आमदारांना देत आहेत निधी मोठ्या प्रमाणात. आता अजितदादा पवार अर्थमंत्री झाले, ते त्यांच्या गटाच्या आमदारांना निधी देत आहेत. मग जे इतर जे सत्तेत नाहीत असे जे आमदार आहेत, मग काँग्रेसचे असतील, शिवसेनेचे असतील किंवा खऱ्या राष्ट्रवादीचे असतील, का ते लोकांचं प्रतिनिधित्व करत नाहीत? त्या राज्याच्या विधिमंडळाचे नेतृत्व करत नाहीत? आपले मतदारसंघामध्ये आपल्या मतदारसंघाचा विकास करण्याचा अधिकार त्यांना नाही? ते सुद्धा लोकप्रतिनिधी आहेत, त्यांना सुद्धा घटनेनुसार त्यांनी शपथ घेतलेली आहे. पण या देशामध्ये जो आमच्या बरोबर येईल, मग तो भ्रष्ट असेल, व्यभिचारी असेल, कोणी असेल, जो आमच्या गटामध्ये येईल, जो आमच्या पक्षात येईल, त्यालाच फक्त विकास कामासाठी निधी दिला जाईल, बाकीच्यांना नाही. हे जे धोरण आहे, हे धोरण अत्यंत घातक आहे. जाऊ द्या ना, जाऊ द्या. त्यांच्या आयुष्यात दुसरं आता काय राहील? काही दिवसांनी ते जो बायडनला भेटायला जातील, ऋषी सुनकला भेटायला जातील, फ्रान्समध्ये मॅक्रॉनला भेटायला जातील, ते कोणालाही भेटायला जाऊ शकतात. इतके आंतरराष्ट्रीय स्तरावरचे काम करतात सगळे, असं त्यांचेच लोक म्हणतात, मी म्हणत नाही. ह्या त्यांच्याच लोकांच्या भूमिकेत अजितदादा पवार आल्यापासून त्यांचं असणे अस्थिर झालं आहे. ते बरोबर दाखवत आहेत, पण त्यांचं असणं अस्थिर झालेलं आहे. म्हणजे कोणाला करणार आहेत ते नवीन पक्ष स्थापन करतात का त्यासाठी? म्हणजे एक मोदी सप्पर भारी ही त्यांची घोषणा आहे, मग त्यांना 36, 38, 40 कशा करता लागतात की अब तक 56 करायचं आहे त्यांना? हे पहा, इंडिया त्यांना जे काय करायचं ते करू द्या, पण इंडियाची निर्मिती ही या देशामध्ये 2024 साली सत्तेवर येण्यासाठीच झालेली आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. म्हणून ही एनडीए वाढवायच्या गोष्टी चालल्या आहेत. कालपर्यंत एनडीए कुठे होता? अकेले मोदी 300-400 पार करेंगे, आता कुठे आहेत? चले आप बोलते, आपको क्या आहे? ठीक आहे, अण्णा हजारे की मांग से क्या होता है? यही बड़ी बात है कि अण्णा हजारे जाग उठे. जब हम बोल रहे थे अण्णा जागो, अण्णा उठो, देश में भ्रष्टाचार हो रहा है, देश में बलात्कार बढ़ रहे हैं, अण्णा जी उठो, हम आपके साथ हैं, अण्णा चलो हम जंतर मंतर जाएंगे, रामलीला मैदान जाएंगे, तब अण्णा कहाँ थे? जंतर मंतर पर ये महिला रेसलर बैठी थी, तब भी अण्णा जागने, हमने कहा अण्णा जागो. आप हिंसाचार की बात मणिपुर पूरा देश कर रहा है, नई बात क्या है? लेकिन अण्णा जी की जो पहचान है वो भ्रष्टाचार के खिलाफ लड़ने वाले नेता के रूप में है. अण्णा जी ने उस वक्त भ्रष्टाचार के खिलाफ लड़ाई लड़ी, इसलिए बीजेपी सत्ता पर आ गई. आज महाराष्ट्र जैसे राज्य में आपने देखा होगा, चाहे
शिवसेना हो चाहे राष्ट्रवादी कांग्रेस हो, सभी भ्रष्टाचारी एक तो बीजेपी में आए हैं या सत्ता में शामिल हुए हैं, जिनके ऊपर हजारों करोड़ के घोटाले के आरोप है। हमें इच्छा थी कि अन्ना जी उठेंगे, जागेंगे और इस भ्रष्टाचार के खिलाफ, इस सरकार के खिलाफ आवाज उठाएंगे, लेकिन अन्ना जी आप भी चुप है। हमें अन्ना जी से आह्वान है, आज भी आप आवाज उठाइए, दिल्ली में जाइए, बैठिए, हम आपके साथ बैठेंगे। चलिए, अन्ना जी का कुछ रोल ही नहीं है अभी, बस अन्ना सिर्फ जाग गए हैं मणिपुर हिंसा के बाद। अन्ना जी का रोल होगा तो अन्ना जी ने बताइए कशामध्ये। नीतीश कुमार कुठे जात नाही, अजिबात जाणार नाही। हे भारतीय जनता पक्षाचे जुनं धोरण आहे अफवा पसरवण्याचं। अरे यहाँ के मुख्यमंत्री है, अब उनका हाईकमांड दिल्ली में है, पहले मुंबई में था, अजित पवार जी का हाईकमांड मुंबई में था, प्रफुल्ल पटेल का हाईकमांड मुंबई में था, एकनाथ शिंदे जी का हाईकमांड मुंबई में था, अब सब दिल्ली में मुजरे करने जाते हैं, तो हम क्या कर सकते हैं। मटन चिकन साठी प्रसिद्ध असलेले सोलापूर शहरातील विजापूर वेस येथील प्रसिद्ध हॉटेल हॉटेल बड़े मियां पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीक, चिकन 65 आदि मेन्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बड़े मियां। मटन मध्ये बीफ मटन राइस, बीफ चीज अंगुरी, बड़े मियां स्पेशल मटन, मटन अंगारा, मटन कड़ी, खीमा मसाला, चिकन मध्ये चिकन राइस, चिकन मालवणी, स्पेशल बड़े मियां चिकन, चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढ़ाई चिकन मसाला, असे भरपूर आइटम्स उपलब्ध। मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफ से स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध। खास हॉटेल मध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोय ही उपलब्ध। स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर बेस येथील एकमेव ठिकाण हॉटेल बड़े मियां। आमचा पता हॉटेल बड़े मियां, विजापूर बेस, सोलापूर।